नमस्कार वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फेशियल क्लीनअप जे तुम्ही सणासुदीच्या फक्त एक दिवस आधी करू शकता कार्यक्रम असू देत कोणतं फंक्शन असू दे त्याच्या फक्त एक दिवस आधी तुम्हाला हे फेशियल क्लीनअप करायचं आहे आता सणासुदीच्या आधी आपली स्किन जी आहे ती डल झालेली असते आपल्याला समजत देखील नाही खूप कामाचा ताण पडल्यामुळे किंवा बाहेर फिरून आल्यामुळे पोल्युशन चेहऱ्यावर जमा झाल्यामुळे स्किनवर टॅन देखील येतं डलनेस दिसायला लागतो किंवा एखादं फंक्शन आहे त्याच्या आधी पण जी आपण तयारी करतो त्याच्यामध्ये आपला इतका वेळ जातो आपल्याला पार्लरमध्ये जायला पण वेळ मिळत नाही आणि स्किन खूप डल होऊन जाते तर अशावेळी तुमच्या स्किनमध्ये ती रिफ्रेशमेंट आणण्यासाठी तुमचं टॅन घालवण्यासाठी अनइवन स्किन इव्हन करण्यासाठी तुमचे जे पोर्स आहेत ते क्लॉग न होण्यासाठी म्हणजेच ॲक्ने पिंपल न येण्यासाठी हे जे फेशियल क्लीनअप आहे हे खूप उपयुक्त असं आहे तर आज जे मी क्लीनअप केलेलं आहे याच्यासाठी मी खूप अफोर्डेबल गोष्टी वापरलेल्या आहेत अंडर बजेटमधले आहेत मॅक्सिमम तुम्ही हे आठवड्यात दोन वेळा करू शकता जरी कोणतं फंक्शन असेल तरी अदरवाईज जर फंक्शनच्या तुम्ही एक दिवस आधी हे क्लीनअप केलं तरी देखील तुम्हाला याचे खूप छान रिझल्ट मिळतील सिम्पल असं इफेक्टिव्ह असं हे क्लीनअप आहे आय होप तुम्हाला आवडेल तर आता आपण जास्त वेळ न दवडता सुरू करूयात आपल्या व्हिडिओला सो so, सगळ्यात पहिली जी स्टेप आपल्याला क्लीनअप साठी करायची आहे ती आहे स्क्रबिंगची स्क्रबिंगसाठी तुम्ही डीआयवाय घरगुती एखाद स्क्रब बनवू शकता पण मी अगदी आपल्याला लवकर करायचं असतं सणासुदीच्या आधी तुम्हाला माहिती आहे सो त्याच्यामुळे तुमच्याकडे अशा काही हँडी गोष्टी ठेवा जर उद्या वेडिंग फंक्शन आहे उद्या सण आहे तर तुम्ही चार पाच गोष्टी एकत्र करून ते जास्त करण्यात वेळ घालवणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला असं एक छान स्क्रब हवा आहे जे तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेम नुसार तुमच्याकडे असेल काही स्क्रब टॅनिंग कमी करण्यासाठी असतात काही स्क्रब ब्राईटनिंग इफेक्ट देण्यासाठी असतात काही स्क्रब जे असतात ते पिंपल्स आकण्यापासून बचाव करण्यासाठी असतात सो असे बऱ्याच टाईपचे स्क्रब बाजारात येतात तर आज मी जे स्क्रब वापरतो लेल आहे ते आहे हे नायका नॅचरलचं सॅन्डलवूड आणि ऑरेंज पील डी टॅनिंग फेस स्क्रब आता याच्यामध्ये आहे चंदन आणि ऑरेंज पील म्हणजेच संत्र्याचा जो छिलका आहे तो त्याची जी प्राइस आहे ती टू फिफ्टी रुपीज पण नक्कीच तुम्हाला हे दोनशे वीस दोनशे दहा या रेंजमध्ये मिळेल अदरवाईज जर तुम्हाला हे वापरायचं नसेल तर तुम्ही कोणतंही तुमच्या आवडीचं दहा रुपयाचे जे सॅशे येतात मी सांगितलं होतं वीस रुपयामध्ये मी क्लीन अप दाखवलं होतं तर त्याच्यामध्ये जसे दहा रुपयाचे सॅशे येतात छोटे छोटे स्क्रबचे ते देखील तुम्ही वापरू शकता आता हे जे स्क्रब आहे हे वापरण्याआधी तुमचा जो चेहरा आहे तो स्वच्छ धुतलेला असला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला चेहरा थोडासा ओला करून हे स्क्रब बोटांवर घेऊन पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित व्यवस्थित मसाज करायची आहे साधारण दोन ते तीन मिनटं मॅक्सिमम तुम्ही चेहऱ्यावर मसाज करू शकता व्यवस्थित मसाज करा याच्याने काय होतं तुमचे जे पोअर्स आहेत ते थोडेसे लूज होतात आणि त्याच्यातली जी घाण आहे डर्ट आहे बाहे स्कीन स्कीन ती बाहेर येते डेड स्किन असते स्किनवरची तुमच्या ती रिमूव्ह होते आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह व्हायला किंवा लूज व्हायला मदत होते त्याच्यानंतर आपल्या पुढच्या स्टेपमध्ये ते ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स इझिली निघतात तुमच्या स्किनचा जो सर्फेस आहे तो पण खूप स्मूद होतो स्क्रबिंग केल्याने आणि आठवड्यातून साधारण दोन वेळा मॅक्सिमम तुम्ही हे स्क्रब करू शकता अदरवायला मिनिमम एक वेळा तरी करायलाच हवं जर तुम्हाला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स कमी असेल तरी देखील तुमची डेड स्किन रिमूव्ह होणं गरजेचं आहे आता हे छान मी मसाज करत आहे माझ्या चेहऱ्यावर खूप जास्त देखील हार्श हे स्क्रब नाही काही स्क्रब खूप हार्श असतात त्याच्यामुळे स्किन थोडीशी रेड व्हायला होते पण आपल्याला जर रेड स्किन नको असेल तर अगदी हलक्या हाताने मसाज करा आणि थोडा वेळच करा तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा काही लोकांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्याच्यामुळे जास्त स्क्रबिंग केल्याने ती रेड होते खूप ड्राय स्किन जर तुमची असेल तर डेफिनेटली नोज एरिया आणि चिनवर किंवा फोर हेडवर जिथे तुम्हाला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात अशा ठिकाणीच मसाज करा आता स्क्रबिंग आपल्याला झालेलं आहे व्यवस्थित तर स्क्रब झाल्यानंतर चेहरा आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता याचे मी फायदे तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमची डेडस्किन रिमूव्ह होते कोणतेही स्क्रब वापरल्यानंतर त्याच्यानंतर तुमचे पोर्स आहेत ते, ते पोर क्लीन व्हायला मदत होते तुमची अनइवन स्किन इव्हन दिसायला मदत होते आणि हे डी टॅनिंग फेस स्क्रब आहे त्याच्यामुळे डेफिनेटली टॅन कमी व्हायला देखील मदत होते सो so, येस yes, uh, फेस स्क्रब आता इथे माझं झालेला जा आहे आता नेक्स्ट जी आपली स्टेप आहे ती म्हणजे स्टिमिंगची तर ही स्टेप ऑप्शनल आहे जर तुम्हाला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा त्रास नसेल किंवा स्टीमिंग घ्यायला जास्त आवडत नसेल तर डेफिनेटली स्किप करू शकता पण मला असं वाटतं स्टिमिंग घेतल्याने तुमचा जो चेहरा आहे तो खरंच खूप छान दिसायला लागतो जो सरफेस आहे तो खूप छान स्मूद होतो तुमचे पोअर्स एकदम मस्त क्लीन होतात आणि त्याच्यामुळे जो ग्लो आहे ॲक्च्युली तुम्हाला पाहिजे आहे तो तुम्हाला स्टिमिंगने भेटू शकतो त्याच्यामुळे मला असं वाटतं जर तुम्हाला चांगले इफेक्ट्स हवे असतील तर जरी तुम्हाला ब्लॅकहेड्स असू देत किंवा नसू देत पण स्टिमिंग जरूर घ्या तर असा एक माझ्याकडे स्टीमर आहे आणि याला छान गरम केलेला आहे याच्यातून वाफ येते सो ही स्टीम मी माझ्या चेहऱ्यावर घेत आहे याच्याने काय होईल जे पण मी स्क्रब केलेलं आहे तर माझे पोअर्स ऑलरेडी थोडेसे लूज झालेले आहेत तर त्याच्यात आणखीन जी डर्ट आहे ती बाहेर येते आणि तुमचे ब्लॅकहेँडस् व्हाईट हेअर्स रिमूव व्हायला खूप मदत होते आता ब्लॅक हँड्स व्हाईट हेअर्स रिमूव्ह करण्यासाठी मॅनिक्युअर पेडिक्युअर सेटमध्ये असं एक टूल असतं जे मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं पण जर तुमच्याकडे हे टूल नसेल तर घाबरू नका अशा पद्धतीची तुम्ही सेफ्टी पिन घेऊ शकता किंवा बॉबी पिन घेऊ शकता आणि त्याच्या मागच्या साईडला तुम्ही बघता तर ते तुम्ही यूज करू शकता हेड्स व्हाईट हेड्स काढण्यासाठी रिमूव्ह करण्यासाठी तर तुम्हाला तुमच्या ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सवर हे ठेवायचं आहे आणि प्रेस करायचं आहे आता ऑलरेडी आपण स्क्रब केले स्टीम घेतोय त्याच्यामुळे ते तसेही तुमचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स लूज झालेले असतात आणि ते इझिली निघतात त्याच्यामुळे हे जरी टूल तुम्ही वापरलं अफकोर्स याला छान आधी स्वच्छ करून घ्या आणि वापरल्यानंतर देखील त्याला छान क्लीन करून घ्या तर येस इथे हेड्स व्हाईट हेड्स आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचं आहे जर तुम्हाला नसतीलच तर इट्स ओके तुम्ही फक्त स्टीम घ्या तेवढं देखील पुरेसा आहे आता इथे ब्लॅक मी माझे रिमूव्ह केलेले आहेत याच्यानंतर नेक्स्ट जी स्टेप आहे ती म्हणजे फेसपॅक खूप महत्त्वाचे स्टेप आहे आणि आपले जे पोअर्स आहेत ते स्टीम घेऊन स्क्रब करून ओपन झालेले असतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी भरायच्या असतात त्याच्यामुळे फेसपॅक लावणं खूप गरजेचं आहे फेस पॅक पण तुमच्या स्किन नुसार लावा तर फेसपॅक साठी मी इथे घेतलेला आहे चा हा मड मल्टीपर्पज फेस पॅक आता याच्यावर लिहिलेला आहे हा ऑल स्किन साठी आहे आणि हा जो फेस पॅक आहे तो काय करतो तर तुमच्या स्किनला क्लिन करतो फर्म करतो आणि अप करायला हेल्प करतो आता तुम्ही म्हणाल की ऑल स्किन साठी कसा आहे मड मड म्हणजे क्ले तर क्ले म्हणजे साधारण मुलतानी आणि माती अशा टाईपचा एक प्रकार याच्यामध्ये राहणार रा आहे तर हा जो क्लेचा फेस पॅक असो हो? तो तुम्हाला माहिती आहे की आयदर कॉम्बिनेशन स्किन किंवा ऑइली स्किनसाठी जास्त सुटेबल असतो पण याच्यामध्ये जे इन्ग्रिडियंट्स आहेत ते वाचून मी हा फेसपॅक घेतलेला होता तर याच्यामध्ये मुलतानी माती आहे हळद आहे भस्म आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आल्मंड ऑइल आहे सनफ्लॉवर ऑइल आहे आणि मेंट आहे सो म्हणजे ड्राय स्किन आणि ऑइली स्किन किंवा कॉम्बिनेशन स्किन अशा सर्व स्किन टाईपला सूट होईल असा हा फेसपॅक बनलेला आहे याच्यामध्ये मायन्यूट प्रमाणामध्ये आल्मंड ऑइल सनफ्लावर ऑईल आहे त्याच्यामध्ये ते तुमच्या स्किनला देखील करणार नाही म्हणून हा फेसपॅक मी घेतला ॲक्च्युली याची जी प्राईस आहे ती आहे दोनशे नव्वद रुपये पण तुम्हाला नक्की नक्कीच हा अडीचशे रुपयामध्ये भेटून जाईल आणि हा मी आता माझ्या चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेत आहे तुम्ही इथे बघताय हा जो फेस पॅक आहे हा डायरेक्टली बोटांवर घ्यायचा आणि पूर्ण चेहऱ्याला गळ्याला छान लावून घ्यायचा आहे याला दहा ते पंधरा मिनटं थोडंसं सुखेपर्यंत ठेवायचं आहे त्याच्यानंतर पाणी लावून छान मसाज करून स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आहे तर येस ही आपली लास्ट स्टेप होती इथे आपला चेहरा छान क्लीन झालेला आहे ब्रायटनस झालेला आहे अनइवन स्किन होती ती इव्हन दिसायला लागलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो डलनेस होता स्किनवर तो पूर्ण चालला गेलेला आहे स्किन रिफ्रेश दिसत आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की हा तिन्ही स्टेप जरूर करा एकही स्टेप तुम्ही स्किप करू नका जर स्किप केली तर डेफिनेटली थोडासा रिझल्ट इकडे तिकडे होऊ शकतो पण जर स्टिमिंग पण घेतली तर एक ग्लो चेहऱ्यावर दिसतो आणि जो क्लीन होतो चेहरा स्टिमिंग घेतल्यानंतर तो काही वेगळाच असतो त्याच्यामुळे नक्की ह्या तिन्ही स्टेप करा तिन्ही गोष्टी खूप छान आहेत तुम्हाला अल्टरनेटिव्स जर वेगळे वापरायचे असेल तरी वापरा पण व्यवस्थित प्रोसेस करा तर त्याच्याने देखील तुम्हाला छान रिझल्ट मिळतील आणि हे जे छोटंसं फेशियल क्लीनअप आहे हे आपलं पूर्ण झालेलं आहे मला असं वाटतं की तुम्हाला नक्कीच या फेशियल क्लीनअपचा फायदा होईल तुम्ही देखील घरी ट्राय कराल जर वीस रुपयाच्या हात फेशियल क्लीनअप तुम्हाला करायचा आहे त्याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे लिंक मी इथे वरती देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन चेक करू शकता आय होप तुम्हाला पण हे क्लीनअप घरी ट्राय करायला आवडेल आणि याचे रिझल्ट देखील तुम्हाला छान मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब बा आणि कमेंट करायला देखील विसरू नका सो so, हा होता माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय